आई ती बाई सापडली आहे. सेठ म्हणाला ती खोपोलीला उतरली. आम्हाला लगेच खोपोलीला जावं लागेल. आता आई आपल्या बाजूनी काहीतरी सांग. आई आई तू बस. माझं बाळ तो मला हे माझं बाळ आहे. हे माझंच बाळ आहे. हिनेच माझं बाळ चोरलं होतं. ते मी आता माझ्याकडे आणलंय. याचा फैसला आता देवीच करेल. ही लाय डिटेक्शनची चीप आहे. तू जर खोटं बोललीस तर लगेच पकडली जाशील. या देवीच्या शक्तीवर सांगते. या बाळाची आई मी आहे. या बाळाला मी जन्म दिला. दोघींच्याही पल्स रेट मध्ये व्हेरिएशन नाही. म्हणजे या दोघीही खरं बोलतायत. यशदा खानोलकर तिची डिलिव्हरी तुम्हीच केली ना? हो आमच्याकडे झाली रिपोर्ट. अस्मिता अगं काय आहे रिपोर्ट मध्ये? आई बाळाचे डीएनए यशदाशी तर मंजूच्या डीएनए शी मॅच झाला. मला सांग तुझं बाळ नेमकं केव्हा आणि कसं चोरीला गेलं? माझं बाळ जन्माच्या आधीच चोरीला गेलं त्या हॉस्पिटलमधून. लग्नाला 3-4 वर्ष झाली तरी आम्हाला बाळ नव्हतं. मक्की सरला ना कोणीतरी पुण्याच्या मोठ्या डॉक्टरांचा पत्ता दिला. त्यांच्या उपचाराला लय खर्च येणार होता म्हणून किसननं आमची जमीन निकली आणि मला तिथं घेऊन गेला. मग पुढे? मग मला भूल देऊन कसलं तरी ऑपरेशन केलं. मी जेव्हा शुद्धीत आले तेव्हा किशन खूप खूप खुशीत दिसत होता. मला म्हणाला आता आपल्याला बाळ होणार आहे. काही दिवस आपल्याला इथं राहावं लागल. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांची परवानगी घेऊन जवळच्याच एका मंदिरात नवस फेडायला गेलो. मंदिरात जातानाच आम्हाला अपघात झाला. एक ट्रक आमच्यावर धावून आला. किसनने मला लगेचच बाजूला ढकललं म्हणून मला जास्त काही लागलं नाही. पण किशन तुम्ही काहीतरी करा. माझ्या किशन नवाजवा कृपा करा माझ्यावर. आमचे प्रयत्न चालूच आहेत. तुम्ही काळजी करू नका. किशन 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 काय होत तुला? किशन किशन काय होत? डॉक्टर येतात. काही होणार नाही तुम्हाला. काही होणार नाही किशन. किशन तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. तुला तुला जगायला हवं म्हणजे आपलं बाळ त्या डॉक्टरांकडे टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे त्याला तुला वाढवायचंय. म्हणजे त्याला वाढवायचंय हीच माझी शेवटची इच्छा आहे. म्हणजे हॉस्पिटल मध्ये गेले तेव्हा तिथे एक माणूस डॉक्टरांशी बोलत होता. तो डॉक्टरांना म्हणाला की ते हवे तेवढे पैसे घ्या पण हे काम व्हायला पाहिजे. मग तो माणूस तिथून गेल्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की मला माझं बाळ कवा मिळणार, पुढचं ऑपरेशन कधी होणार. तो डॉक्टर म्हणाले तो प्रयोग फसला. ते बाळ आता जन्माला नाही येऊ शकत. आणि पुन्हा प्रयोग बी नाही होऊ शकत कारण किशन या जगात नव्हता. डॉक्टर मला सहानुभूती म्हणून काही पैसे देत होते. मी त्यांना म्हणलं मला 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 पैसे नको. मला माझं बाळ द्या. माझ्या किशनची आखरी निशाणी द्या. पण तिथेच कोसळले मी. नंतर काही दिवस मी आजारीच होते. रम झाल्यागत वाकत होते. हॉस्पिटल मध्ये मला
मला फसवलं गेलं एवढंच मला कळत होतं, पण नेमकं काय झालंय माझ्या बरोबर मला मला काही कळत नव्हतं. मग ना एक दिवस मला त्या हॉस्पिटलमधली ती म्हातारी आया भेटली. माझी परिस्थिती बघून तिला दया आली. तिने मला सांगितलं की तुझ्या बरोबर जो प्रयोग केलाय तो यशस्वी झाला होता, पण डॉक्टरांनी माझ बाळ बोलणं होणार आहे का बाईला दिलं. मला मला खूप राग आला होता. तेव्हाच ठरवलं काय बी करायचं आणि या बाईला गाठायचं. तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करेन. आपल्या बाळाला मी परत आणीनच, आणि जोपर्यंत मी ते आणत नाही तोपर्यंत या मंगळसूत्राच्या रूपात तू माझ्या बरोबर असशील. त्या आयानेच मला यशदाचा मुंबईचा पत्ता दिला आणि बाळाच्या खाणाखुणा बी सांगितल्या. आयाने दिलेल्या पत्त्यावरून मी यशदाला शोधून काढलं, यशदावर आणि बाळावर पाळत ठेवली. बाळाच्या हातावरची खून पाहिल्याने आणि माझी खात्री झाली की हे बाळ माझ आहे, हे बाळ माझ आहे, माझ. मी तेवढ्यात डोळे बंद करून बसली होती. मी तीच संधी साधून बाळाला उचललं. क्षण एकदम अंगावर काटा आला, बाळाचा स्पर्श मला एकदम येडापिसा करून गेला. मी धीर आणला आणि बाळाला घेऊन पळून गेले. त्या क्षणी मला फक्त एवढंच कळत होत की ते बाळ माझं होत, माझं आणि किशनच. खोटं आहे सगळं, ते माझं बाळ आहे, मी जन्म दिलाय त्याला, माझं बाळ आहे ते. खोटं बोलते खोटं आणि ते माझं बाळ आहे, तुझं नाही. एक मिनिट शांत व. काहीतरी भयंकर प्रकार घडलाय आणि नेमकं काय घडलंय हे आपल्याला शोधून काढायला हवं. यशदा, त्या हॉस्पिटलचा पत्ता आठवतोय तुला? नाही, पत्ता नाही माहिती, पण ते जुन्या पुणा मुंबई रोडवर होतं. देवरोच्या अलीकडे तिथे जवळ एक मंदिर पण आहे. होय, गणपतीचं मंदिर. मला आठवत ना संकष्ट चतुर्थी होती त्या दिवशी. हो, गणपती मंदिर आहे तिथे. मला शौनक हॉस्पिटलमध्ये चतुर्थीच्या 2 दिवसानंतर घेऊन गेला होता. याचा अर्थ तुम्ही दोघी एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता? एक मिनिट. हा मॅम, बोला. हा सेत, ऐक, जुन्या मुंबई पुणे रोडवर देहू रोडच्या अलीकडे एक हॉस्पिटल, तिथे जाऊन चौकशी कर. यशदा आणि मंजू दोघी तिथेच ऍडमिट होते. आणि ऐक, तिथे डॉक्टर माळशे त्यांची चौकशी. ओके ठीक, ओके, कळव मला लगेच. बाय. यशदा, सुरुवातीला जेव्हा तुला मूल होत नाहीये हे कळलं तेव्हा तू कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होतीस? ते वेगळे डॉक्टर होते. डॉक्टर भावसार त्यांचं नाव आहे. अंधेरीला क्लिनिक होतं त्यांचं, पण शौनक म्हणाला की त्यांच्या हाताला गुण नाही आहे म्हणून आपण दुसरे डॉक्टर बघूया. मनाने डॉक्टर भावसारांचा नंबर सर्च कर, बघते.
आणि शौनक कधी येणार आहे परत? इतक्यात तरी नाही. तो तर हे म्हणाला होता की मी तुला आणि बाळाला तिकडे बोलवून घेतो म्हणून. मॅडम, नंबर मिळाला. डॉक्टर भाऊसाहेब, मी अस्मिता अग्निहोत्री बोलते, खासगी गुप्त आहे. मला एका पेशंट बद्दल चौकशी करायची होती. हो, सौ यशदा शौनक खानोलकर, त्या आहेत आता माझ्यासोबतच आहेत आणि त्यांचं बाळही इथेच. काय? डॉक्टर प्लीज, तुम्ही ते रिपोर्ट्स मला स्कॅन करून पाठवू शकता या नंबरवर? थँक यू सर. यशदा, डॉक्टर भावसार असं म्हणाले की शौनकने तुझी ट्रीटमेंट बंद केली होती कारण तू कधीच आई होऊ शकत नव्हतीस. काय? तुझी एक्स फर्टिलाइज होत नव्हती आणि हा दोष क्युरेबल नाहीये. नाही, नाही, हे शक्यच नाहीये. मला डॉक्टरने आणि शौनकने असं काहीच सांगितलं नव्हतं. हो, कारण शौनकनेच डॉक्टर भावसरांना तसं सांगितलं होतं की तुला काहीही कळू देऊ नये. नाही, हे खोटं आहे, असं नाही होऊ शकत. हो अगं, डॉक्टर खोटं कशाला सांगतील तू? रिपोर्ट्स. यशदा, मनाली पाणी आणचा पटकन. हो यशदा, मी आईच होऊ शकत नव्हतं तर मी हाला जन्म कसा दिला? शांत हो. हे बघ, आम्ही सुद्धा हे शोधून काढायचा प्रयत्न करतोय. सिद्ध आणि दाजी डॉक्टर माळशेंना शोधताय, पण जे सत्य समोर येईल ते स्वीकारायला तयार आहे. आता अजून किती धक्के सहन करायचे? मला ना काहीच सुचत नाही आता. बाळ माझं ना, पण बोल सेट. हा मॅडम, देहू रोड जवळच्या गणपती मंदिराजवळ पूर्वी एक फर्टिलिटी सेंटर कम मॅटर्निटी होम होत. परदेशातून आलेल्या डॉक्टर मालशाने तिथे बरीचशी ऍडव्हान्स इक्विपमेंट आणली होती फॉरेनहून, पण सध्या ते बंद आहे. तू आजूबाजूला चौकशी केलीस? हो, चौकशी केल्यानंतर असं कळलं की त्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे झोल चालायचे. त्या डॉक्टर माळशेंचा पत्ता काढ. त्यांचा काय पत्ता काढणार मॅडम, ते स्वतः फॉरेनला पळाले. मी इथल्या चौकीवरती सांगून ठेवले, बघूया काय होत. आणखी काही हाती लागतंय का? तो माळशे जर खरंच फ्रॉड माणूस असेल तर त्याच्या इतर पेशंटच्या केसेसची माहिती सुद्धा तुला तिथे पोलीस स्टेशनमध्ये नक्की मिळेल. चौकशी कर. तो डॉक्टर माळशे कुठे गेलाय हे कळायलाच हवं. कॉन्टॅक्टमध्ये राहा. ओके. जे काही घडलंय ते डॉक्टर माळशेंनी यशदा आणि मंजुला अंधारात ठेवून केले.
आणि शौनक म्हणजे तोही यात सामील असेल. ते आत्ताच नाही सांगता येणार. यशदा एक काम कर, तुम्हाला शौनकचे सगळे डिटेल्स दे, त्याचा पत्ता, फोन नंबर, त्याचे बँक अकाउंट डिटेल्स, त्याचा मेल आय डी, सगळी सगळी माहिती मला. थँक्स आई, खरंच गरज होती याची. अगं मी मगापासून शौनकला म्हणजे त्या यशदाच्या नवऱ्याला फोन लावते, त्याचा फोनच लागत नाही. अगं परत लाव ना. नाही अस्मिता, मला वाटलं होतं बाळ सापडल्यानंतर केस सॉल्व्ह होईल. खरी केस तर बाळ सापडल्यानंतरच सुरू झाली. पण मला खात्री आहे तू सत्य शोधून काढशील, कारण शोधलं की सापडतच. आई, मी त्या दिवशी खोपोलीला गेले आणि तू आजारी पडलीस. त्यानंतर या सगळ्या कामाच्या गडबडीत तुझी चौकशीही नाही करता आली मला. सॉरी. अगं वेडी आहेस का? पूर्वा होती ना इथे माझ्याजवळ. तुझ्या कामाचं स्वरूप मला ठाऊक नाही का? भलत्या सलत्या अपेक्षा नाहीच आहेत माझ्या तुझ्याकडून. आणि मुख्य म्हणजे मी आता अगदी ठणठणीत बरी आहे. स्वतःकडेच बघ किती बारीक झाली असती. धड ना खात ना पीत, डबा नाही म्हटलं तर डबाही नेत नाहीस. आई हा बघ शौनकचा प्रोफाईल आणि हा शौनकचा फोटो. बोल यशु. माफ करा, मी यशदा नाही, मी अस्मिता बोलते तुमच्या मिसेसच्या फोनवर. कोण आपण? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्नी होते, खासगी गुप्तहेर. यशु कुठे आहे आणि तुम्ही का तिच्या फोनवरून मला फोन केलाय? ऍक्च्युली यशदाला जरा बरं वाटत नाहीये, तेच कळवण्यासाठी मी फोन केला होता. अहो पण तिचा फोन तुमच्याकडे कसा? प्लीज ती तुमच्या आजूबाजूला असेल तर तिला फोन द्या प्लीज. हो पण मी सांगितलं ना तुम्हाला, तिला बरं वाटत नाही. अहो काय झालंय पण? हो पण तिचा फोन तुमच्याकडे कसा आला? ऍक्च्युली तुमचं बाळ हरवलं होतं आणि म्हणून ती माझ्याकडे आली होती. काय बाळ हरवलं होतं? अहो काय म्हणताय तुम्ही, हा सगळा काय प्रकार आहे? प्लीज मॅडम तुम्ही मला सगळं नीट सांगा. शौनक शांत व्हा, तुमचं बाळ आता सापडलंय, टेन्शन घेऊ नका. पण त्या बाळाच्या काळजीमुळे तिची तब्येत खराब झाली. तुम्ही शक्य तितक्या लवकर इथे येऊ शकता? मी आजच येतो, इनफॅक्ट मी मुंबईतच आलोय, मला रजा मिळाली. तुम्ही मुंबईत आहात आणि ही गोष्ट यशदाला माहित नाहीये का? तुम्ही मुद्दाम लपवून ठेवली. मी कशाला लपवू? अहो अचानक येऊन मी त्याला सरप्राईज देणार होतो. ठीक आहे, मी तुम्हाला इथला पत्ता देते, तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरी या. बाळाची आई तुमची वाट पाहते. हो मी पोचतो. मी शौनक. मी अस्मिता अग्निहोत्री. तुम्हाला घर शोधायला त्रास तर नाही ना झाला? नाही मुळीच नाही. यशु कुठे? खूप बरं नाहीये का तिला? माझं बाळ कुठे आहे? दोघेही व्यवस्थित, बाळ आणि बाळाची आई दोघेही तुमची वाट पाहत. हे काय, या ना आत या. हो.
यशदा तू ठीक आहेस ना? अगं एवढं सगळं झालं तरी तुम्हाला कळलं नाहीस. गोंडू कसा आहे? दे माझ्याकडे दे माझ्या गोंडूला. मंजू तुम्ही ओळखता हिला? नाही, मी आधीला कधीच पाहिलं नाहीये. मग हिला पाहून एवढे दचकलात का? कमाल करता तुम्ही. यशदाच्या जागी भलत्याच बाईला पाहिल्यावर काय होणार माझं? पण हिने यशदाची साडी का नेसली आहे? माझं बाळ हिच्याकडे काय? मुळात यशदा कुठे आहे? हे बघा, मला या सगळ्या थट्ट्याचं स्पष्टीकरण हवंय. मिळेल सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण. मी अहो त्यासाठीच तर तुम्हाला इथे बोलावून घेतलंय. आणि कोण कोणाची थट्टा करत होतं हेही कळेल. आता सगळ्यात आधी बाळ हिच्याकडे कसं याचं स्पष्टीकरण आहे. बाळ मंजूकडे, कारण मंजू सुद्धा बाळाची आईच आहे. अहो काही काय बोलताय तुम्ही? हे बाळ माझं आणि यशदाचं आहे. त्या डॉक्टरने मला फसवून माझं बाळ यशदाला दिलं. नाही आता तू मला ओळख दाखवत नसशील ना, तरी मी ओळखलंय तुला. आठवतंय त्या दिवशी मी आले होते माझं बाळ घ्यायला, तेव्हा तू डॉक्टरांशी बोलत होतास. काय सांगितलंस त्यांना? काय वाटतंय तेवढे पैसे लागले तरी चालतील, पण हे का व्हायला पाहिजे? नाही नाही, ही बाई खोटं बोलते. तुम्ही आधी मला सांगा यशदा कुठे आहे. यशदा यात स्पष्ट लिहिले की मी नैसर्गिकरित्या आई होऊ शकत नाही. मग मी बाळाला जन्म कसा दिला? अगं हा रिपोर्ट खोटा असेल कदाचित. यशू अगं, आपल्या डॉक्टरांचं म्हणणं पटलं नव्हतं, म्हणूनच तर आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो ना ट्रीटमेंटसाठी. हो, पण मग मुंबईतल्या डॉक्टरांकडे न जाता पुण्यातल्या मालशे फर्टिलिटी सेंटरमध्ये तू यशदाला का घेऊन गेला होता? आणि डिलिव्हरीसाठी मात्र मुंबईला डॉक्टर विचारेंकडे गेलात का? एक वेळ आम्ही खोटं बोलत असू, पण तुमचं बँक स्टेटमेंटही खोटं बोलतंय का? ठीक आहे, तुमचं बँक स्टेटमेंट. या डिटेल्स तुमच्याकडे कशा आल्या? यशू अगं तूही यांना सामील आहेस. अगं तू तरी जरासा विश्वास ठेव माझ्यावर. नाही, माझा विश्वासच उडालाय तुझ्यावर. तुला काय वाटलं? तुझा हा नीच म्हणा कळल्यावर मी तुझी साथ दे का? शौनक का तू असं केलं? का माझ्या भावनांची खेळणार? आणि या बिचाऱ्या मंजूला तिचं बाळही दिलं नाही. तुझ्या या सगळ्या पापात मलाही सामील केलंस. मला या सगळ्याची तर लाज वाटू लागली. बाळाच्या जन्माआधी खूप मोठी रक्कम तुझ्या अकाउंट मधनं डॉक्टर मालशेंच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आली होती का? देणगी तर नक्कीच दिली नसेल. यशदा आई होऊ शकत नाही असं डॉक्टर भावसरांनी रिपोर्ट देऊन सुद्धा यशदाला बाळ झालं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तुझ्याकडे? यशदा आम्हाला सामील नाहीये रे, तू तिला तसं वागायला भाग पाडलंस.
तुझी बायको तर दुरावली होतीस तुझ्यापासून. आता तुझं बाळही तुझं राहिलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जरा जरी लाज वाटत असेल ना तुला तर सगळं खरं सांग. सगळं सांगतो. यश तर आई येऊ शकत नव्हती पण त्यासाठी जी तिची कळकळ मला कळत होती म्हणूनच मी डॉक्टर मालचंदकडे गेलो होतो. डोनर बाईकडून पुढे मागे मला त्रास होईल याची भीती होती. मी स्वतः बाप होण्यासाठी असमर्थ आहे हे खरं कारण आहे. हेही तू माझ्यापासून लपवलंस. जेस्टेशनल सरोगसीसाठी नवरा बायको मधील एक जण तरी बाळाशी डायरेक्ट संबंधित असावा असा कायदा आहे. मला याबद्दल यशदाला काही सांगायचं नव्हतं म्हणून मी पुन्हा तिथे गेलो. तेव्हा मला कळलं की नुकतीच एक बाई येऊन गेली. तिचा टेस्ट ट्यूब मधील गर्भ यशदाला मिळू शकतो. डॉक्टर म्हणाले की तिचा नवरा नुकताच ऍक्सिडेंट मध्ये गेलाय त्यामुळे तिची परत येण्याची काही शक्यता नाहीये. आणि म्हणून तो प्रयोग फसला असं डॉक्टरांकडवी तू मंजुला कळवलंस आणि तो गर्भ यशदाला दिला. खर तर तो गर्भ मंजूची एग्ज आणि किशनचे स्पर्म्स फर्टिलाइज करून निर्माण झाला होता. असं काही करताना त्या स्त्रीची आणि पत्नीची लेखी संमती लागते. पण तू एक पापी अनैतिक मार्ग निवडलास आणि म्हणूनच बाळाचा डीएनए यशदाशी नाही तर मंजूच्या डीएनएशी मॅच होतोय. कारण मंजूच त्याची बायोलॉजिकल मदर आहे. यशदा फक्त जन्मदाती आई. मला वाटलं होतं मंजूचा प्रयोग फसलाय कळल्यावर तिला थोडेफार पैसे देण्यावर गप्प बसेल. मला काही करून यशदाला आई होण्याचा आनंद द्यायचा होता. मंजू मला माफ कर. तू तुझ्या बायकोसोबत गैर वागलास. माझा आणि माझ्या नवऱ्याचा शेवटची आठवण लुपाडण्याचा कोणीने अधिकार दिला तुला? तू पापी नाहीस, गुन्हेगार आहेस. गुन्हेगार तुला कशानेच प्रायश्चित मिळणार नाही. अगं यशू तू तरी मला समजून घे. अगं मी हे सगळं तुझ्या प्रेमासाठी. तू एक नाही दोन मातांच्या भावनांची खेळ आहेस. खूप मोठं पाप केलंयस तू ज्याला प्रायश्चित्त नाही. अरे किशन गेल्यानंतर ते बाळ हा एकमेव आधार होता मंजूचा. किशनची शेवटची इच्छा होती. शौनक इतका कसा स्वार्थी झालास रे तू? एक वेळ मी आई नसते झाले ना तर ते दुःख मी सहन करू शकले असते. पण या अपराधीपणाची भावना जन्मभर का दिलीस तू मला? मला माफ करा, मी चुकलो. नाही, एक वेळ मंजू तुला माफ करू शकेल पण मी नाही तुला माफ करणार. तुला तर मी काय देव पण नाही माफ करणार.
डॉक्टरांना भरमसाठ पैसे देऊन गर्भ चोरण्याचा खूप मोठा गुन्हा केलायस तू. कायदा, नीतिमत्ता आणि माणुसकी तिन्ही दृष्टीने तूच गुन्हेगार आहेस. याला इथून घेऊन जा आणि जास्तीत जास्त शिक्षा द्या. ऐकून तरी काजी यशू, यशू प्लीज माझं ऐकून घे ना यशू. बाळाची बायोलॉजिकल आई मंजू आहे, कारण मुळात बाळ मंजू आणि किशनच आहे. पण बाळाला जन्म यशदाने दिलाय. आता बाळ कुणाकडे राहणार हा प्रश्न आहे. पण या गोष्टीचा निर्णय मी नाही घेऊ शकत. मला विचाराल तर माझ्या मते या बाळावर दोघींचाही समान हक्क आहे. आम्हाला ते मान्य आहे. मंजू ही बाळाचीच आई आहे. खर तर तीच नाही यशदा. बाळावर फक्त माझा एकटीचा अधिकार नाही आहे. अगं त्याच्यात माझा जरी अंश असला तरी 9 महिने तू त्याला पोटात वाढवलंयस. तू जन्म दिलास त्याला. तुझं आणि त्याचं नातं वेगळंच आहे. त्याची खरी आई तूच आहेस. अगं पण मला तुझ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही करायचा. माझ्या स्वार्थासाठी मी तुला आणि बाळाला कसं वेगळं करू? अगं यशदा, अगं तू उगाच अपराधी वाटून नको घेऊस. जे काय झालं त्यात तुझी चूक थोडीच आहे. तरीही बाळासाठी आपण एकमेकींशी खूप भांडलो. आता याची भरपाई करायची असेल ना तर आपण बाळासाठीच एकमेकींच्या सख्या होऊया. अस्मिता आलीस? हा घे चहा. आई, आई काय ग, काय असं काय बघतेस माझ्याकडे? स्वप्न पाहत होते. माझं स्वप्न कधी पूर्ण होणार ग? उठायचं कशाला एवढ्या लवकर? जा जाऊन झोप. स्वप्न पूर्ण झालं ना की मग उठ. अस्मिता, तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहत होते मी. कधी पूर्ण होणार ग? आई, आपण या विषयावर खूप वेळा बोललोय. हो, पण मला हवं असलेलं उत्तर अजूनही दिलंच नाहीयेस तू. आई, तुला माझं उत्तर माहिती आहे ना. अगं तू आई, अगं मी काल विसरले, तोंडे काकूंनी पत्रिका दिली प्रियंकाच्या लग्नाची. अगं बाई, हो बघ, प्रियंकाचंही लग्न ठरलं. 4 वर्षांनी लहान आहे तुझ्यापेक्षा. तुझ्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली. 2-4 वर्षात आपली चिंगीही होईल लग्नाची.
अगं मग चांगलंय ना, हिचंच लग्न कर आणि तुझं स्वप्न पूर्ण करा. ताई तू पण ना सांग नाही ना. ते काय नाही अस्मिता, या वर्षी तुझं लग्न झालंच पाहिजे. आई ज्या गोष्टींवर चर्चा करण्यात अर्थ नाही आहे त्याच्यासाठी वाद कशाला घालायचं मला सांग. अगं तू जाऊ बरं, मी ब्रेकफास्टची काही तयारी केलेली नाही. हा अगं बाई बोल मनाली. हो अगं मी निघते लगेच लगेच निघते. हो चल 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 बाय. आई आता मला ब्रेकफास्ट करायलाही वेळ नाही आहे. अगं दूध तरी पिऊन जा. आई नको, हे बघ हे एनवलप मी इथे ठेवलंय, दाजी आल्यावर त्यांना आठवणीने दे. ओके हो देते. आणि मी आता पळते, मी वाटेत काहीतरी खाईन. अगं दूध तरी पिऊन जा. नको आई मी पळते, चल बाय. अगं अस्मिता अस्मिता अगं मी तुला पाणी देते. आई एके एके आई पाणी घे. राकेश आम्ही 1.5-2 तासात तिथे पोहोचतोय, त्यांच्यावर नजर ठेव आणि त्यांनी जर लोकेशन बदललं तर मला तसं कळवत राहा. ओके चला. मॅडम पण आपण एवढ्या गडबडीने कोणाला पकडायला निघालो? वाकनिसांच्या केस मधले आरोपी. हो तेच जोगदंड ज्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी भुवन आपल्या घरात शिरला. मी चुकलो, मी कपाट उघडलं पण ते एका कारणासाठी. त्यात एक फाईल आहे जोगदंडांच्या विरुद्धच्या केसची. ती फाईल तर मला वाकनिसांनी दिली होती, त्याच्याशी तुमचा काय संबंध? जो दंडाच्या विरुद्ध जे माणसं आहेत त्यांनी मला ते सगळे पुरावे आणायला सांगितले. चलो क्विक. दाजी अस्मिताला करताय का फोन? नका करू, महत्वाचं काम आहे असं सांगून बाहेर गेले. उगाच डिस्टर्ब नको व्हायला. हे घ्या आई, घे सरबत घे. अगं आता ठीक आहे मी. ठीक आहे काय, हे बघ तू आता हे सरबत पी आणि आत्मीय जाऊन कुठलाही विचार न करता पडून राहा. हा स्वयंपाकाचं काय ते मी बघते. तू प्लीज काळजी घे, थोडा आराम कर ना. हो दाजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 3-4 वेळा झालं खरं असं. पण दाजी मुलींना यातलं काही कळू देऊ नका, समजलं ना तर घर डोक्यावर घेतील दोघी. आणि अस्मिताची तऱ्हा तर तुम्हाला ठाऊकच आहे ना दाजी. प्लीज डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना तुमच्या? हो ग. आणि ती औषधं वेळेवर घ्या. हो बाई घेतो. थँक्यू, तुम्ही विसरता सारखे सर. अगं नाही विसरणार. आणि ती पिशवी घेऊ का मी? द्या माझ्याकडे. अगं नको नको, त्या सगळी औषधं माझी पाडलीस तर सगळा गोंधळ होईल. आणि हो अथवा सावकाश, मी सांगत होते ना मी घेते म्हणून पिशवी. Thank you.
आजोबा आजोबा तुम्हाला किती लाग मी 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 बघते गाडी बघते तुम्ही थांबा आज ओ थांबा ओ थांबा माझे आजोबा मी मी बघते गाडी बघते थांबा तुम्ही ओ थांबा ना ओ माझे आजोबाला लागले आजोबा थांबा आजोबा आजोबा तुम्ही थांबा आजोबा रिक्षा 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 आजोबा डॉक्टर हॉस्पिटल आजोबा तू तू काळजी करू नको आपण ह्यांना लगेच डॉक्टरकडे घेऊ आजोबा सावकाश हॅलो राकेश हे बघ आम्हाला जरा उशीर होईल तू त्यांच्यावर लक्ष ठेव आणि त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न कर काय नवीन केस मॅडम नाही नवीन केस नाही आहे एक इमर्जन्सी ओके मॅडम ओके कसं वाटतंय आता अशा ताई काही काळजी करू नका मी इंजेक्शन दिलंय डॉक्टर इमर्जन्सी ऍक्सिडेंट केस आहे मी आलोच काळजी करू नका इंजेक्शन दिलंय तुम्हाला ठीक आहे सिस्टर लुक ॲट हर दाजी आपल्याला आता घरी जायला हवं पूर्वाला किंवा अस्मिताला आपण काहीच सांगितलं नाहीये सलाईन लावलंय काकू तुम्हाला तासभर तरी थांबावं लागेल मग डॉक्टर सांगतील घरी जायचं का ऍडमिट करायचं ते आता तुम्ही शांतपणे पडून राहा बघू दाजी तुम्ही डॉक्टरांना बोलावून आणा त्यांना म्हणून जी काही औषधं घ्यायची आहेत विश्रांती घ्यायची आहे मी घेईन घरी पण आता जाऊ दे मला इथून दाजी अस्मिता